नमस्कार. पोस्ट मॉन्सून सीझनचा हा सुरुवातीचा महिना असून 25 ते 28 तारखेपर्यंत हवेच्या विसंगतीमुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आकाशात ढग जसे कमी होऊ लागले आहेत तसे हळूहळू मिनिमम टेम्परेचरही कमी होत आहे. पुढील 5-7 दिवस राज्यातील तापमान 32 ते 35 डिग्री सेंटीग्रेड व मिनिमम टेम्परेचर हे 19 ते 22 डिग्री सेंटीग्रेड राहण्याची शक्यता आहे. आपणाला माहित आहे की पुणे व आजूबाजूच्या प्रदेशासाठी आता 6 स्टेशनचा हवामानाचा फोरकास्ट अंदाज आपण देतो, त्यामध्ये पुढील 5-7 दिवस पावसाची शक्यता अजिबात नाही, हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आता टेम्परेचर बघूया. शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव येथे 22 ते 24 तारखेपर्यंत म्हणजे पुढील 72 तासामध्ये मॅक्झिमम टेम्परेचर हे 32 ते 34 डिग्री सेंटीग्रेड तर मिनिमम टेम्परेचर 17 ते 18 डिग्री सेंटीग्रेड राहण्याची शक्यता आहे. परंतु 25 ते 28 तारखेपर्यंत मॅक्झिमम टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने कमी होण्याची शक्यता आहे तर मिनिमम टेम्परेचर आकाश ढगाळ असल्यामुळे 2 डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. चिंचवड, लवळे व मगरपट्टा येथे पुढील 72 तासात मॅक्झिमम टेम्परेचर 33-34 डिग्री सेंटीग्रेड तर मिनिमम टेम्परेचर 19 ते 21 डिग्री सेंटीग्रेड राहण्याची शक्यता आहे. 25 ते 28 तारखेपासून मॅक्झिमम टेम्परेचर 1 ते 2 डिग्री सेंटीग्रेडने कमी होण्याची शक्यता आहे तर मिनिमम टेम्परेचर 1 ते 2 डिग्री सेंटीग्रेडने वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मिनिमम टेम्परेचर आणखी कमी होण्याची शक्यता देखील आहे. वेदर अपडेटसाठी टाइम टू टाइम आमची वेबसाईट अवेलेबल आहे. धन्यवाद.